कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं. एप्रिल मे महिन्यात तर संपूर्ण लॉकडाऊन असल्यानं गोरगरीब हातावर पोट असलेल्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली. या परिस्थितीत नगरमध्ये आरिफ पटेल यांनी उत्स्फूर्तपणे मदतीसाठी पुढे येत अनेक गरजूंना आधार दिला. गरजूंपर्यंत रोज अन्न पोहोचवण्याबरोबरच आरोग्य सेवाही मिळेल यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. लॉकडाऊनच्या काळात पटेल यांनी दाखवलेली माणुसकी अनेकांना उमेद देणारी ठरली. याबद्दल त्यांचा केसरी हिंद ग्रुप आणि मुकुंदनगर परिसरातील नागरिकांच्या वतीनं नागरिक सत्कार करण्यात आला. या परिसरामध्ये गेल्या 3 महिन्यापूर्वी COVID-19 कोरोना व्हायरसमुळे भारत सरकार व राज्य सरकारच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आला होता. हे महामारीचा एक मोठा आजार पसरला होता. त्या काळात सरकारने लॉकडाऊन जारी केला होता. त्यामध्ये गोरगरीब जे गरजू होते, जे खूप अडचणमध्ये होते, त्या लोकांना खूप मदत आरिफभाई पटेल यांच्याकडून करण्यात आली. आरिफभाई पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आहेत. यांचं खूप मोठं कार्य आहे, सामाजिक असो किंवा इतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो, अनेक ठिकाणी ते सतत झटत असतात. आणि त्या संदर्भात या सगळ्या मुलांनी त्यांचा सत्कारचा या ठिकाणी आयोजन केलं होतं. मी सगळ्या मुलांचा अभिनंदन करतो की जे कोणी समाजामध्ये काम करतो त्यांची पाठ थापण्याचं जे कार्य केलं त्यांनी, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो. आरिफभाईला धन्यवाद देतो ज्यांनी खूप मदत केली गोरगरिबांना लॉकडाऊनमध्ये. भाई जो है पत्रकार जो इनने जो किया है जो मुकुंदनगर के लिए हॉटस्पॉट जो लगा हुआ था, जो भागा दौड़ की है कि जो मुकुंदनगर के जो पत्रे खोल नहीं रहे थे उसके लिए अपन वो जिला अध्यक्ष से बात किए और कलेक्टर साहब से बात कर उसका निवेदन देकर वो सब सारे काम कर लिए है. और जो कुछ भी काम कर रहे हैं आज वो, तो ये बहुत बड़ी बात है जो मुसलमानों के लिए और हिंदू मुस्लिम सब भाइयों के लिए जो मेहनत कर रहे हैं, इसमें बहुत बड़ा उनका योगदान है. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी पटेल यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी नासिर शेख, सुशांत म्हस्के, ग्रुपचे अध्यक्ष अदीफ शेख, जावेद शेख, जयद सय्यद, अमीर शेख, सलीम सय्यद, हशीम सय्यद, समीर शेख आदी उपस्थित होते. मी आरिफ पटेल, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस अहमदनगर. जे मुकुंदनगरवासियांनी जे सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं पहिले आभार मानतो. आणि लॉकडाऊनमध्ये आणि हॉटस्पॉटमध्ये जे मला माझ्या हिमतीने माझ्या ताकदीने जेवढं करणं शक्य होतं, जसं औषधे असतील, धान्य असतील, किटवाटा असतील, भाजीपाला असेल, जे काही गोरगरिबांना मी स्वतःच्या खिशातून स्वतःचे पैसे खर्चून कोणाचाही एक रुपया न घेता त्यांना फ्रीमध्ये वाटले, त्याबद्दल त्यांनी जे माझा सत्कार केला याबद्दल सर्व मी मुकुंदनगरवासी फकीरवाडा दर्गा दायरा सर्वांचा मी आभारी आहे. आणि यापुढेही मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून जे काही मदत असेल, जे काही अडचणी असेल, त्यावेळी सदैव तत्पर हजर राहील. एवढे बोलून मी माझे दोन शब्द. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.